एकदा एका दूर देशात एक चेटकिण राहत होती. तिच्या दुःखाचं कारण होत कि तिला मूल होऊ शकत नव्हतं. जर तिला मूल झालं असतं तर ती त्याला तिची सगळी गुपिते आणि शक्ती देऊ शकणार होती. म्हणून तिने ठरवलं कि ती पहिल्या मुलीला सगळ्यांपासून लांब नेऊन अगदी आपल्या मुलीसारखं वाढवेल. वाईटाची जादू संपूर्ण जगाचा ताबा घेईल. चेटकिण राहत होती तेथूनच काही अंतरावर एक शेतकरी नवरा बायको राहत होते. एक दिवस बायकोने नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली. आपल्याला मूल होणार आहे. दुर्दैवानी त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. बायको खूप आजारी पडली. जसजसा काळ पुढे चालला होता तिचं वजन कमी होत गेलं. जर ती लवकर बरी झाली नसती तर मूलही दगावलं असतं. तिच्या नवऱ्याने सगळे औषधोपचार आणि आयुर्वेदिक मुळेही दिली पण ती बरी झाली नाही. त्यांच्या शेवटच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की एकच उपाय ज्यामुळे त्यांची बायको बरी होऊ शकेल. एक वाईट चेटकिण आहे, तिच्या जवळच फक्त हिला बरं करणारी मुळी आहे. आता फक्त हाच एक मार्ग आहे. नवऱ्याने त्याचे सगळे धैर्य गोळा केले आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने दरवाजा वाजवला. इतक्या निर्भयपणे माझा दरवाजा वाजवतोय, नक्कीच महत्वाची बाब असणार. माझी बायको आजारी आहे, तिची तब्येत खूप बिघडली आहे. मी असं ऐकलंय की केवळ तुमच्याकडेच तिच्या उपचारांची जंगली मुळी आहेत. अच्छा, पण मी का मदत करू? मी विनंती करतो, कृपया माझी मदत करा. माझी बायको गरोदर आहे, जर मी तिच्यावर उपचार केले नाहीत तर मी दोघांनाही गमावून बसेन. त्याची परिस्थिती पाहून चेटकिणीने तिचा विचार बदलला आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. जर तू म्हणत असशील तर मी तुला मदत करेन. चेटकिणीने त्याला औषधी मुळ्या दिल्या. या मुळ्यांच्या पानांचा एक एक तुकडा रोज तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला तिच्यात चांगला बदल दिसेल. नवरा खुश झाला, धावत पळत घरी गेला. त्याच्या बायकोने रोज एक तुकडा खाल्ला. तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि तिने गमावलेलं वजनही वाढू लागलं. पण काही दिवसांनी चेटकिणीने दिलेली औषधं संपली. बायकोची तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी कमी वेळातच तिची परिस्थिती जास्त गंभीर झाली. कोणताच उपाय नसल्या कारणाने नवऱ्याने पुन्हा चेटकिणीच्या महालाचा दरवाजा वाजवला. चेटकिणीला माहीत होत तो पुन्हा नक्की येणार. या त्याच बिया आहेत ज्याने तुझी बायको बरी होऊ शकेल. तू ह्या बिया तुझ्या बागेत लाव, मग तुझ्या बायको मुलाला वाचवू शकशील. पण माझी एक अट आहे. जर तुला मुलगी झाली तर ती मुलगी मला द्यायचीस. मी अशी अट कधीच मान्य करू शकत नाही. मग जा इथून. चेटकिणीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दुखी होऊन नवरा घरी परतला. तो बायकोला काहीच सांगू शकत नव्हता. जसजसे दिवस चालले होते बायकोची तब्येत बिघडत गेली. आता मुलालाही धोका वाढला. नवऱ्याची झोप उडाली होती. जर त्याने चेटकिणीची अट मान्य केली नसती तर तो बायको मुलाला गमावून बसला असता. पण त्याने अट मान्य केली आणि जर त्याला मुलगा झाला असता तर त्याची बायको आणि मुलगा दोघेही वाचले असते. म्हणून त्याने त्याचं मन घट्ट केलं आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने चेटकिणीची अट मान्य केली आणि बिया घरी घेऊन आला. चेटकिणीने दिलेल्या बिया त्याने बागेत लावल्या. खूपच कमी दिवसात रोप आलं. त्याने बायकोला पाने खाऊ घातली. जसजसे दिवस गेले त्याची बायको बरी होत गेली आणि तिने एका छानशा बाळाला जन्म दिला. पण नवऱ्याला भीती वाटत होती. ही एक सुंदर मुलगी आहे. त्याच दिवशी राजमहालात देखील एक उत्सव साजरा केला जात होता. राणीने एका मुलाला जन्म दिला होता. राजा खूप आनंदात होता की आता त्याच्यानंतर त्याचा राजकुमार असेल जो भविष्यात राजा बनेल.
राज्यातील जनता दिलदार राजा आणि राणीवर खूप प्रेम करत असत. कोणालाही माहित नव्हतं की भविष्यात एक दिवस या दोन मुलांचं आयुष्य एकच असेल. नवरा बायकोचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच दिवशी चेटकडे आली आणि तिने मुलीची मागणी केली. नवरा बायकोने जड मनाने मुलगी चेटकिणीला दिली. माझी मुलगी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. मी हिला रपंसेल नाव देते. चेटकिण मुलीला घेऊन जंगलात गेली, जेथे तिचा मोठा टॉवर होता. चेटकिण पायऱ्यांनी घराच्या खूप वरपर्यंत चढली. ती घराच्या शेवटच्या माळ्यावर एका खोलीत पोहोचली. चेटकिणीने मुलीला पाळण्यात ठेवलं. रपंझेल, माझी सुंदर मुलगी. चेटकिणीलाच आपली आई मानून रपंझेल त्या घरात तिचं आयुष्य जगत होती. दिवसा रपंझेल टॉवर वरून खाली उतरून महालाच्या समोरच खेळत असे, आणि रात्री पुन्हा टॉवरच्या शेवटच्या माळ्यावर तिच्या छोट्याशा खोलीत परतत असे. चेटकिणीने रपंझेलचे सोनेरी केस कधीच कापले नाहीत. ते रोज तिचे केस व्यवस्थित विंचरत असे. रपंझेलला हे खूप आवडत असे. काळ लोटला. आता रपंझेल मोठी झाली होती. आता ती तरुणी बनली होती. एक दिवस चेटकिण टॉवर जवळ आली आणि रपंझेलला बाहेर बोलवलं. रपंझेल, माझ्या बाळा, तुझे सोनेरी केस खाली सोड. रपंझेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले. तिचे केस आता खालपर्यंत पोहोचू लागले होते. फार छान. चेटकिण टॉवरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. मग शेवटच्या पायरीवर उभी राहून तिने काही जादूचे शब्द उच्चारले आणि पायऱ्या पडू लागल्या. जगातले कोणतेही शब्द या पायऱ्या पुन्हा आणू शकत नाही. आश्चर्याने जे काही होत आहे ते पाहून रपंझेलला कळून चुकलं होतं की ती टॉवर वरून कधीच खाली उतरू शकणार नाही. चेटकिण रोज खाली उतरण्यासाठी रपंझेलच्या केसांचा वापर करायची आणि संध्याकाळीही टॉवरच्या खाली येऊन रपंझेलला हाक मारायची. रपंझेल, रपंझेल, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. तिचा आवाज ऐकून रपंझेल तिचे केस खाली सोडायची आणि त्यावरून चेटकिण वर चढायची. आई, तू मला टॉवरच्या बाहेर का जाऊ देत नाहीस? तू मला इथे का ठेवलं आहेस? माझ्या प्रिय मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, म्हणून तुला जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छिते. रपंझेल संपूर्ण दिवस गाणे गाण्यात आणि जे पक्षी तिच्या खिडकीवर येऊन बसत त्यांच्याशी बोलण्यात घालवत असे. दुसरीकडे जो मुलगा त्याच दिवशी राजमहालात जन्माला आला होता, तोही आता तरुण झाला होता. राजा आता म्हातारा झाला होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या तरुण मुलाने आता त्याची गादी चालवावी, एखाद्या राजकुमारीशी लग्न करावं आणि त्याला नातू द्यावा. अन्य राज्याच्या अनेक राजकुमारी महालात येऊन जात होत्या, पण राजकुमाराला त्यातली एकही त्याची पत्नी म्हणून पसंत नव्हती. शेवटी राजकुमार एका यात्रेकरिता निघाला, त्याच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. जेव्हा तो जंगलाजवळ पोहोचला, जेथे तो टॉवर लपलेला होता, त्याने त्याच्या माणसांना विचारलं. मी या जंगलात यापूर्वी कधीही गेलो नाही. चला या जंगलातून जाऊ, कदाचित आपल्याला चांगला रस्ता सापडेल. राजकुमार, हे जादूचं जंगल आहे. ऐकलंय की जो कोणी आज जातो तो कधीच परत येत नाही. असं तू म्हणतोयस, काय सांगावं? एखादी अफवा असेल, स्वतः जाऊन बघूया ना. राजकुमार आणि त्याच्या माणसांनी जंगलात प्रवेश केला. राजकुमाराला स्वतःवर भरोसा होता, पण त्याच्या माणसांना नव्हता. काही वेळानंतर त्यांना एक टॉवर दिसला, जेथे रपंझेल राहत होती. मग त्यांनी रपंझेलचे गाणे ऐकले.
किती गोड आवाज आहे. टॉवरच्या जवळ जाऊन राजकुमाराने तिचे गाणे ऐकले आणि काही वेळ तिचे सौंदर्य निरखत राहिला. त्याच वेळी चेटकिण तेथे आली आणि तिने रपेन्झेलला हाक मारली. रपेन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. चेटकिणीचा आवाज ऐकून रपेन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले आणि चेटकिण केसांच्या आधारे वर चढली. अच्छा, हिचं नाव रपेन्झेल आहे तर. राजकुमारने काही दिवस टॉवरच्या आजूबाजूला फिरण्याचा निर्णय घेतला आणि रपेन्झेलला पाहत राहिला. चेटकिण रपेन्झेलच्या केसांच्या आधारे सकाळी खाली यायची आणि रात्री वर चढायची. रपेन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. शेवटी एक दिवस राजकुमाराने सर्व हिम्मत गोळा केली आणि जेव्हा चेटकिण तेथे नव्हती तेव्हा टॉवरच्या जवळ गेला आणि हाक मारली. रपेन्झेल, रपेन्झेल. रपेन्झेलने पहिल्यांदा तिच्या आईशिवाय कुणाचा तरी आवाज ऐकला होता. आधी तिला संकोच वाटत होता पण नंतर ती उत्सुक होती हे पाहण्यासाठी कि कोण असू शकत, म्हणून तिने खिडकीतून खाली पाहिलं. तिने पाहिलं कि एक तरुण खालून तिच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहित आहे? मी या राज्याचा राजकुमार आहे. मी तुझा अद्भुत आवाज ऐकला आणि मला तुला भेटायचं आहे. मला अनोळखी लोकांशी बोलण्याची परवानगी नाही, कृपया निघून जा. तुला माझ्यापासून काही धोका नाही, मी वचन देतो. कृपया खाली ये म्हणजे आपल्याला बोलता येईल. मी नाही येऊ शकत, इथे पायऱ्या नाहीत. त्याच वेळी रपेन्झेलने आईला येताना पाहिलं. लवकर येथून निघून जा, आईने तुला पाहायला नको. राजकुमार लगेच झाडाच्या मागे लपला. टॉवरच्या जवळ जाताच चेटकिणीने हाक मारली आणि रपेन्झेलच्या केसांवरून वर चढली. राजकुमार रोज येऊ लागला. आता ते मित्र बनले होते आणि तिलाही कळून चुकलं होतं की राजकुमारापासून कोणताही धोका नाही, म्हणून तिने खाली केस सोडले. राजकुमाराने तिचे केस पकडले आणि वर चढला. रपेन्झेल खूप उत्सुक होती. तिने यापूर्वी कधीच कोणी माणूस पाहिला नव्हता आणि आज राजकुमार तिच्या समोर उभा होता. तुला तुझ्या आईने या टॉवर मध्ये कोंडून का ठेवलं आहे? आई मला सांगते की हे जग वाईट माणसांनी भरलंय, ती माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे हास्यास्पद आहे, एखादी आई आपल्या मुलीला असं का बरं कोंडून ठेवेल? हो, हे खरं आहे की जगात वाईट गोष्टी आहेत पण त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे ना. रपेन्झेल हे पाहण्यासाठी खूप उत्सुक होती की राजकुमार जे सांगतो ते सत्य आहे का, आणि तिलाही बाहेरचं जग पाहायचं होतं. शेवटी त्यांनी मन घट्ट केलं आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा चेटकिण टॉवरवर पोहोचली तिने रपेन्झेलचे केस खाली सोडलेले पाहिले. रपेन्झेलने मला येताना पाहिले असणार म्हणून केस खाली सोडले. टॉवर चढून गेल्यावर तिने काय पाहिलं? रपेन्झेलचे केस कापून खिडकीला बांधले होते आणि रपेन्झेल कुठेच नव्हती. तिला लगेच कळून चुकलं रपेन्झेल पळून गेली होती. रपेन्झेलने तिचे केस कापले आणि खिडकीला बांधले आणि त्याच केसांवरून ती आणि राजकुमार खाली उतरले होते. रपेन्झेल, रपेन्झेल, तू मला फसवायची हिम्मत कशी केलीस? दरम्यान रपेन्झेल आणि राजकुमार जंगलातून बाहेर आले. जंगल जादूचे असल्याची गोष्ट चेटकिणीने पसरवली होती. तिला तेथे कोणी येऊन रपेन्झेलला पाहायला नको होतं. रपेन्झेल आणि राजकुमार महालात पोहोचले. रपेन्झेल सोबत राजकुमार राजा आणि राणीकडे गेला आणि पाहिलं तर राजा एकदम ठणठणीत त्याच्या समोर उभा होता. बाबा, तुम्ही एकदम बरे झाला आहात, हे कसं झालं?
एका औषधी मुळीने तुझ्या बाबांना बरं केलं माझ्या पुत्रा. काय बरं म्हणतात त्याला? हो, रपंझेल. रपंझेल? राजकुमारने त्यांना सगळ्या घटना सांगितल्या. राजा म्हणाला की एका म्हाताऱ्या जोडप्याने त्यांना हे औषध दिलं आणि त्यांना वाईट चेटकिणीची गोष्टही सांगितली की कशी ती त्यांच्या मुलीला जन्मल्याबरोबर घेऊन गेली. राजकुमार आणि रपंझेल त्या जोडप्याच्या घरी गेले. जसं त्या बाईने सोनेरी केसांच्या मुलीला पाहिलं, तिने लगेच ओळखलं की ही तिचीच मुलगी रपंझेल आहे, जिला चेटकीन घेऊन गेली होती. माझी मुलगी, शेवटी तू माझ्या जवळ आलीस. सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर रपंझेलने तिच्या माता पित्यांचा स्वीकार केला. राजकुमार आणि रपंझेलचे लग्न झाले आणि ते आनंदात राहू लागले. त्या टॉवर मध्ये अडकलेल्या चेटकिणीचे काय झाले? राजाने चेटकिणीला पकडलं आणि त्याच टॉवर मध्ये कैद करून ठेवलं आणि टॉवरच्या खाली सैनिक तैनात केले, जेणेकरून चेटकिण तेथून पळून जाऊ नये. चेटकिणी बरोबरच तिचे सगळे जादूचे रहस्य सुद्धा अदृश्य झाले. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिचे आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होत. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नको साई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलाय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला.
आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे, आता मी पेस्ट्री खाणार आहे, थोडस पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा, मी तुमची आई आहे, मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादी मध्ये, तिसरा चिमणी मध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता, त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला, थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून, आम्हाला वाटलं की तू आहेस, त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्ला सोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होत की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने सहा मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, we love you.
सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतोय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा. अरे वाचवा. खूप ओरडला पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या सातही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले.